वाडिया पार्क जलतरण तलावात मान्सून स्विमिंग कॅम्पचं आयोजन येथील एके ग्रुप ग्रीफन चालवत असलेल्या वाड्या पार्क स्विमिंग पूलमध्ये खास मान्सूनच्या काळात मान्सून स्विमिंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं एप्रिल आणि मे महिन्यात ग्रुपनं आयोजित केलेल्या समर स्विमिंग कॅम्पला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सतत पोहण्याचा व्यायाम करून आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणाऱ्या जलतरण शेवकऱ्यांच्या आग्रहाखातर हा स्विमिंग कॅम्प आयोजित करण्यात आला असून त्याचा लाभ आवर्जून नगरकरांनी घ्यावा आणि कॅम्पसाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन जलतरण तलावाच्या मुख्य व्यवस्थापिका सौ सारिका गांधी यांनी केलंय या कॅम्पमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कोच पोहण्याचे धडे देणार आहेत समर स्विमिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या जलतरणपटूंना पुढील स्ट्रोक्स ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये शिकवण्यात येणार आहेत नगरमध्ये जलतरणपटूंची संख्या मोठी आहे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर तसंच क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या स्पर्धांचं आयोजन लवकरच करण्यात येणार आहे या स्पर्धामध्ये स्विमिंग या क्रीडा प्रकारात भाग घेऊन नैपुण्य प्राप्त करून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे कारण मागील दोन वर्षात कोरोना काळात या स्पर्धा झाल्याच नव्हत्या आणि क्रीडांगणं तसंच जलतरण तलाव बंद असल्यानं खेळाडूंना सराव दोन वर्ष करता आला नव्हता आता यावर्षी तलाव सुरू झाल्यानंतर उन्हाळ्यात अलोट गर्दीनं हा तलाव ओसंडून वाहत होता त्यामुळे देखील जलतरुणपटूंना पोहण्याचा सराव करण्यामध्ये अडचणी आल्या होत्या यात उन्हाळा संपल्यानंतर गर्दीचा ओघ ओसरला असल्यानं सराव चांगल्या प्रकारे करता येणार आहे यासोबतच आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी पोहण्याचा व्यायाम नियमितपणे करणाऱ्या विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे पोहणे हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे पोहण्यामुळं आपली शारीरिक ठेवण समतोलपणा अंगाची लवचिकता तसंच शरीरामधील कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते ज्यांना दमा मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पोहल्यामुळं त्यांचा श्वास आणि रक्तामधील साखर नियंत्रित राहते माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यांना दीर्घायुष्य मिळतं या दृष्टीनं देखील या कॅम्पमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे या तलावाची देखरेख एके ग्रुपच्या मुख्य व्यवस्थापिका सारिका गांधी यांच्यासोबत तलाव व्यवस्थापक लखन साळवे व्यवस्थापन प्रतिनिधी विठ्ठल लांडगे महिला प्रशिक्षक रत्ना बोरा प्रशिक्षक अभिमन्यू तसंच जीवनरक्षक निलेश केदारे विनोद कांबळे आकाश कळमकर दत्ता खळूस विपुल बोरा ओमसाई हे पाहत आहेत ब्युरो अहमदनगर